नमस्ते भारत। देखो भाई देखो, खेल देखो, जमूर अब हम इन लोगों को एक नया खेल दिखाएंगे। हाँ। साहेबान कदरदान, तुमच्या सर्वांवर ऊपर वाला रहे हमेशा मेहरबान। यो जमरे। हो ना उस्ताद, इथे जमलेले नाना दादा अक्का ताई छोटे चिंडू पिंकी या सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत। जमरे, इथे जमलेल्या माझ्या भावांना आणि बहिणींना मी एका गाण्याच्या दोन ओळी ऐकवणार आहे। बोल जमुरे। कुठले होई? अरे हो हो बाबा, अरे ऐकव तो ऐकव तो। आधी या सगळ्यांना विचारू तर देत। काय ऐकणार ना? हो 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 ऐकव ऐकव। तर सुनो, तू हिंदू बनेगा या मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा। गाण्याच्या ओळींचा अर्थ कधी समजून घेतलाय का? म्हणजे मला सांगा, माणूस जन्माला येण्यासाठी काय घडत? काय घडत? काय घडत? काय घडत? काय घडत? काय घडत? अहो, दोन सुदृढ जीवांचं मिलन। हा बरोबर, दोन सुदृढ जीवांचं मिलन आणि त्यासन तयार होतो स्त्रीच्या शरीरात गर्भ। काय ताई, आता लवकरच आम्हाला तुम्ही गोड बातमी देणार आहात? तुला माहित आहे, स्त्री गर्भवती झाली ना की तिला तिच्या आरोग्याला खूप जपावं लागत, कारण ती दोन जीवांची असते। गरोदरपणात किमान 5 वेळा तरी प्रसूतीपूर्व तपासणी करून घ्यायची असते। लोहयुक्त गोळ्या आणि टीटीचं इंजेक्शन घ्यायचं असतं। काय ताई, खरंय ना? हो, अगदी बरोबर। पण त्याचसोबत खाण्यापिण्याकडे खूप लक्ष द्यावं लागतं, जेणेकरून बाळाला योग्य ती पोषण तत्वे मिळतील। या दिवसात फारशी दगदग न करणं, स्वतःला जपणं आणि मुख्य म्हणजे स्त्रीने स्वतः प्रसन्न राहणं, जेणेकरून गर्भावर चांगलेच संस्कार होतात। गरज असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य तो व्यायाम करणं, या सर्व गोष्टी करणं खूप आवश्यक आहेत। ती बरोबर ताई, बाळाची गर्भात योग्य काळजी घेतल्याने बाळ सुदृढ जन्माला येतं, हो ना उस्ताद? हो हो अगदी बरोबर। पण ताई, बाळ जन्मल्यानंतरही त्याची खूप काळजी घ्यावी लागते। अगदी बरोबर मदारी दादा। डॉक्टर अगदी वेळेवर आलात। मदारी दादा अगदी बरोबर बोलले। अहो, बाळ जन्मण्याआधीच नाही तर ते जन्मल्यानंतरही त्याची खूप काळजी घ्यावी लागते। जसं की बाळ जन्मल्यानंतर तासाभरात त्याला स्तनपान सुरू करावं, कारण आईचं पहिलं दूध हे जणू त्याच्यासाठी प्रतिकार वाढवणारी लसच असते। त्यानंतर जन्मताच बाळाला BCG, पोलिओ, हिपॅटायटिस बी या लस द्याव्यात। त्यानंतर 1.5 महिन्यानंतर त्याला ट्रिपल पहिला, पोलिओ पहिला, हिपॅटायटिस बी पहिला ह्या लस द्याव्यात। 2.5 महिन्यानंतर ट्रिपल दुसरा, पोलिओ दुसरा, हिपॅटायटिस बी दुसरा या लस द्याव्यात। 3.5 महिन्यानंतर त्याला ट्रिपल तिसरा, पोलिओ तिसरा आणि हिपॅटायटिस बी तिसरा ह्या लस द्याव्यात। आणि ताई, बाळ 9 महिन्यांचं झालं ना की त्याला गोवर व जीवनसत्व अ, व 1.5 वर्षांचं झालं की त्याला जीवनसत्व अ, पोलिओ व DTP दुसरा डोस द्यावा। त्यानंतर दर 6 महिन्यांनी बाळ 4.5 वर्षांचं होईपर्यंत त्याला सतत जीवनसत्वांचे डोस देत राहावे। आणि बाळ 5 वर्षांचं झालं की त्याला DTP इंजेक्शन द्यावं। डॉक्टर सांगत तुम्ही होतात, पण दम मला लागला। काय दादा ताईंनो, आलं का लक्षात? हो, आता या सर्व गोष्टी तुम्ही तुमच्या परिसरातील सर्व लोकांना सांगा, त्यामुळे त्यांची बाळ सुदृढ जन्माला येतील, त्यांची पोषक निरोगी वाढ होईल। जमुऱ्या, अजून संपलेलं नाही बरं का? आता आणखीन काय राहिलं? स्त्रीने जशी गर्भारपणात स्वतःची व त्यानंतर बाळाची काळजी घेतली पाहिजे, तशीच काळजी प्रत्येक माणसानं स्वतःची घेतली पाहिजे। म्हणजे योग्य अन्न खावं, नेहमी व्यायाम करावा, स्वतःच्या आरोग्याची वेळोवेळी तपासणी करून घ्यावी, आणि जर का खोकला 2 आठवड्याच्या वर असेल तर TB ची तपासणी करून घ्यावी, तसेच
इतरही संसर्गजन्य रोग झाल्यास अंगावर न काढता त्वरित इस्पितळात जावे. लैंगिक संबंध ठेवताना योग्य काळजी घ्या. स्वतःच्या शरीरासोबत मानसिक स्वास्थ्यही जपावे. काय डॉक्टर, बरोबर सांगतो ना मी? अगदी बरोबर बोलताय मदारी दादा. तुम्ही जसं सांगताय तसं प्रत्येक माणसाने स्वतःची आणि स्वतःच्या परिवाराच्या आरोग्याची काळजी घेतली ना, तर माणूस हिंदू असेल, मुसलमान असेल किंवा कुठच्याही धर्माचा असेल, ह्याच्याने काहीच फरक पडत नाही. तर माणूस चांगला सुदृढ इन्सान बनेल हे मात्र नक्की. काय जमुरे उस्ताद? आप सच में उस्ताद हो?